आई वडील होण्यासारखं दुसरं कुठलंही सुख नसतं. आपल्या बाळाला पाहण्यासाठी आई वडील हे कायमच आतुर झालेले असतात. जळगावमध्ये देखील दोन दाम्पत्य आपल्या बाळाला पाहण्यासाठी अशाच पद्धतीनं आतुर झाली होती. पण डॉक्टरांसह परिचारकांच्या हलगर्जीपणामुळे नवजात शिशूंची अदलाबदल झाली, त्यामुळे आपलं बाळ कोणतं अशा प्रश्नानं मायबाप व्याकुळ झाले. जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात 2 मेला 2 महिलांची प्रसूती झाली. एकीला मुलगा आणि दुसरीला मुलगी झाली. पण नवजात शिशु पालकांकडे सोपवताना निरोप देण्यात गोंधळ झाला आणि मुलांची आदलाबदल झाली. प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि परिचारिका यांच्या हातून ही चूक घडली. पण या चुकीमुळे हे बाळ नेमकं कुणाचं हा प्रश्न आता निर्माण झालाय. दोघं बाया होत्या ऑपरेशन थिएटरमध्ये सिझरला, तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन झालंय. नेमकं मला कळत नाही की मला मुलगा झाला आहे की मुलगी झाली आहे, काही कळत नाही आहे. आधी मला मुलगा दाखवला होता आणि नंतर 20 ते 25 मिनिटानंतर त्यांनी सांगितलं मला की तुम्हाला मुलगा नाही मुलगी झाली म्हणून. सर DNA हे व्हायला पाहिजे, DNA चेकिंग, मग DNA जे रिपोर्ट येईल ते मान्य जातील सर आम्हाला. पण एवढा निष्काळजीपणा नाही चालत सर, कारण की 20 ते 25 मिनिटानं बाळ आमच्याकडे राहतो आणि तुम्ही 20-25 मिनिटानंतर आम्हाला डिक्लेअर करता की तुम्हाला मुलगा नाही मुलगी झाली आहे. मुलगा झालाय ना माई पोरगीला, पण मग ते सामनेवाल्यांना कसं केलं आहे की बा मुलगा आमचा आहे असंमुळे ते आता पेटीत ठेवले मुलगा, तर ते आता DNA रिपोर्ट याशिवाय मुलगीला भेटू शकत नाही असं सांगताय. जोपर्यंत DNA रिपोर्ट येत नाही तोपर्यंत मूल ताब्यात घेणार नाही असा निर्णय या पालकांनी घेतलाय. या ठिकाणी DNA करण्यासाठीचं जे आवश्यक किट आहे ते उपलब्ध नसल्यामुळे ही DNA चाचणी होऊ शकली नाही आणि त्यानंतर मात्र बाळ आणि आई एकाच दवाखान्यामध्ये असताना सुद्धा एकमेकांना भेटू शकत नसल्याचं दुर्दैव आपल्याला जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पाहायला मिळत आहे. लवकरच DNA चाचणी व्हावी आणि यातना मार्ग निघावा अशी अपेक्षा आता पालकांनी व्यक्त केलेली आहे. तर या संपूर्ण गोंधळाबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारलं असता ते म्हणाले, जो गोंधळ निर्माण झालेला आहे त्याविषयी आमचं सांगणं आहे की या दोन्ही महिलांचे जेव्हा रक्तगट तपासले आणि त्यांच्यापासून झालेल्या मुलांचे रक्तगट तपासले तेव्हा ते दोन्ही एकमेकींना जुळत आहेत. DNA टेस्ट ही ॲक्च्युली पोलीस केस झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार गेल्यानंतर पोलिसांच्या संमतीने आणि त्यांनी आणलेल्या किटच्या द्वारे होत असते. पोलिसांना आम्ही यासंबंधी या अगोदरच पत्र दिलेलं आहे. त्यांच्याकडनं जेव्हा DNA किट अवेलेबल होईल तेव्हा आम्ही तत्काळ रुग्णाचे म्हणजे मातेचे आणि बालकांचे ब्लड सॅम्पल घेऊन त्यांना देऊ आणि त्याचा रिपोर्ट येईल तेव्हा ते जर का DNA टेस्टच पाहिजे असेल तर तोपर्यंत वाट पाहावी लागेल. DNA चाचणीनंतर हे बाळ कुणाचं हे स्पष्ट होईल, पण अहवाल येईपर्यंत पालकांना आपल्या नवजात शिशुपासून वंचित राहावं लागणार आहे, ज्याला फक्त आणि फक्त रुग्णालय प्रशासनच जबाबदार आहे. असा भेदभाव नाही की मला मुलगाच पाहिजे मुलगी चालेल म्हणजे चालेल याचा अर्थ म्हणजे मला काही म्हणजे जे झालं असेल ते DNA चा जो अंतिम निर्णय राहील रिपोर्ट राहील तो माझा मान्य राहील. मला चंद्रशेखर नेवेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.